सॉरी, मी तुला एवढ्या उशिरा फोन केला. झोपली नव्हतीस ना? फोन का केलाय? काही नाही, आज अशी अचानक समोर आलीस की काही समजलंच नाही. काय बोलावं, काय करावं. फोन
असं का वाटलं तुला? जेव्हा जेव्हा मी तुझ्याशी रूढ वागली तेव्हा तेव्हा फोन करून करून सतावलं असत मला, म्हणून वाटलं. पण आता कुठे रूढ वागली असतो माझ्याशी? म्हणजे या आधी वागली असं म्हणायचंय का तुला? नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. मुक्त आज तुला बघून न बघितल्यासारखं केलं आणि काही न बोलता निघून गेले ना मी, तर यावेळी मला रूढच समजलं अशी नेहमीप्रमाणे. नाही, तसं काही नाही. खरं तर मी तुला सॉरी म्हणायला फोन केलाय. किती वेळा म्हणणार आहेस? कशा कशासाठी? मला नाही एवढं सारखं तुझं सॉरी ऐकलं. जेवलीस तू? रोहन, तुझ्या फेसबुक चॅट बॉक्स मधली रॅन्डम मुलगी नाही आहे ना हे विचारायला, आणि तू हे विचारायला तर मला नक्कीच कॉल नाही केलास ना. मला नाही आवडत तुला सारखं अवॉइड करायला, पण तू असं वागायला ना भाग पाडतोस ना. तुला जे काही बोलायचं ते लवकर. उद्या ना ऑफिस आहे, वेळ वाया घालवू नकोस. बरं वाटलं खूप दिवसांनी तुला भेटून, पाहून. तुला हेच सगळं बोलायचं तर ठेव मी फोन. मुक्ता, फोन ठेवायचा असता तर तू उचललाच नसतास. इतकं तर तुला चांगलंच ओळखतो. अजूनही स्वभाव तसाच आहे तुझा. तसाच म्हणजे? चिडचिडा? हो हो, अशीच आहे मी आणि अशीच राहणार. तुला तर आता प्रॉब्लेम नसावा. आणि तसंही माझा चिडचिडा स्वभाव सहन करायची तुला आता काही गरज नाहीये रोहन, सो डोंट वरी. इतकेही दिवस नाही झालेत आपल्याला वेगळं. रोहन, तुझा काय प्रॉब्लेम? का फोन करून माझं डोकं फिरवतोस तू? काय हवंय तुला? तुला जे काही बोलायचंय ते लवकर बोल आणि शांत झोपू देत मला. अजून काय नको आहे मला माझ्या. एवढाच राग आहे तर माझ्या फोनची वाट का पाहत बसली होतीस? एक्सक्यूज मी, मी का वाट पाहू तुझ्या फोनची? तुझा विचारही येत नाही मला. बेब, यू नो इट. मुग्धा, मुग्धा नाव आहे माझं आणि मला याच नावाने हाक मारायची आहे रोहन. बर ठीक आहे, चिडू नको ना. मला सांग, जर तू माझे विचार करत नव्हतीस तर अनब्लॉक का केलंस मला? तू काही चुकीचा विचार करू नकोस आणि परत तुझ्या बोलण्यात मला अडकवण्याचा प्रयत्नही करू नकोस. काही उपयोग नाही आहे, तर मला काही फरक पडत नाही तुझा. मला काही फरक. भेटूया आपण वन लास्ट टाइम. हो हो, भेटूयात ना. तसंही ठरलंच आहे ना आपलं. जस्ट मेक शुअर दॅट विल कम विथ द साइन पेपर्स. ठेवते मी फोन, मला पुन्हा फोन करू नको. तुम्ही इंजिनियर्स खूप खूप स्मार्ट समजता ना ग स्वतःला. आय नो आय एम अन इंजिनियर टू, पण बघ ना बरं झालं मी माझं प्रोफेशन चेंज केलं ते. आणि काय करतोस, काय करतोस?
काहीतरी फालतू लिहून चार पैसे कमवतोस इतकंच ना? हे बघ मुग्धा, माझं प्रोफेशन तू आणलायस माझं प्रोफेशन मध्ये रोहन। मी एवढं स्ट्रेस घेऊन एवढं काम करून सगळं सांभाळते ना, सगळं करते ना, आणि तू तू काय करतोस रे? नेहमी पळालायस तू रोहन। मला मला नाही, मला बोलायला लावून याला पळणं, याला पळणं नाही बोलत मुग्धा। तुला तुझ्या सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी खास असावं असं वाटतं ना? अगदी तसंच तसंच मला माझ्या रायटिंग बद्दल वाटतं। आय लाईक टू प्ले विथ वर्ड्स अँड इमोशन्स व्हाइल रायटिंग। म्हणून खेळलास माझ्या इमोशन्स? तू नाही खेळलीस। आय नो, आय नो की मी तुझ्यापेक्षा चार पैसे कमी कमावतो, म्हणून तू माझ्या कामाला पण कमी लेखलंस। हे बरोबर आहे मुग्धा? तुला माहिती आहे मुग्धा, माझ्या लिखाणासाठी माझ्या कामासाठी मला प्रेरणा कुठून मिळते? तुझ्याकडून, तुझ्याकडूनच शिकलोय मी टू बिल्ड अन एम्पायर ऑफ एन इमॅजिनेशन। तुला आठवते कॉलेजमध्ये असताना यू ऑलवेज यूज टू इमॅजिन अबाउट आर फ्युचर हाऊस? मग आपलं लग्न झालं, आपण सोबत राहायला लागलो, बट वी फॉगॉट टू प्रोटेक्ट वॉल्स ऑफ आर हाऊस विथ द इमोशन्स। आणि आज त्या भिंतीनं तडे गेलेत। आणि मी फक्त ते भरून काढण्याचा प्रयत्न करतोय, आणि म्हणून फोन केला तुला। कंटाळले मी तुझ्या या काल्पनिक जगण्यात। जग खूप प्रॅक्टिकल आहे रोहन। मला वाटलं होतं लग्नानंतर सगळं सोपं होईल, आपण एकत्र राहू, खुश राहू, पण नाही। आता कळतंय, आता कळतंय रोहन। मला नाही आवडत जेव्हा कोणीही येऊन मला विचारतं की काय करतो का तुझा नवरा, काय सांगू मी त्यांना, मी काय उत्तर देऊ? तूच सांग ना। हे सांगू की काही नाही, घरात बसून लिहित असतो। आणि काय लिहितो तर? असे नॉवेल्स जे कधी पब्लिश होतील की नाही माहीत नाही। तुझ्या आयुष्याचा भाग समजतोस ना मला? आय मीन समजायचा असला। मग एवढा मोठा डिसिजन घेताना मला का नाही विचारलं? का नाही विचारलंस रे मला एकदा का? यु नो व्हॉट रोहन, आपण लग्न केलंय ना हेच चुकलंय आपलं, आणि त्याची शिक्षा म्हणून मी वेगळं होण्याचं डिसिजन घेतलं। आणि मला वाटतं की मी बरोबर यावेळी, मी बरोबर। किती वेळा बोलायचंय आपण या विषयी? One last time. Are you out of your mind, Rohan? तुला कळत नाही का रे मला त्रास होतोय तुझ्याशी बोलून? आणि मी ना तुझ्या काल्पनिक जगाचा भाग होऊन राहणार नाहीये या पुढे। या जरा खरा जगात आणि बघ काय चाललंय। तू डिग्री घेतली, व्यवस्थित जॉब करत होता, सगळं नीट होत ना आपलं, पण तू अचानक स्वतःचा विचार करून जॉब सोडलास आणि हे फालतू धंदे करत बसलायस, म्हणून आपल्यात वाद झाले। आणि ते होणारच रोहन। याआधी कितीतरी वेळा आपल्यात वाद झालेत मुक्ता, पण याआधी कधी मला अशी सोडून नव्हती गेलीस। कसं आहे ना, एखाद्याला हजारदा सांगून सुद्धा जर त्याला स्वतःच्याच मनाचं खरं करायचं असेल तर तिकडे उगीच वाद घालून भांडणं करून सगळं काही सहन करून ऍडजस्ट करण्यात मला रस आणि वेळ दोन्हीही नाही आहेत। तू लग्नाआधी मला सांगितलं असतंस ना तर लग्न नसतं केलं मी तुझ्याशी। आय स्वेअर नसतं केलं। लग्नाच्या चौथ्या महिन्यात तू अचानक जॉब सोडला असतं
मला काहीही सांगितलं नाहीस आणि आता काय करतोस? तर आता फक्त एक लेखक म्हणून हेलपाटे घालून काम करतोस, चार पैसे कमावतोस, लोकलने फिरतोस, चार ठिकाणी मीटिंग आहे सांगून प्रोड्युसरच्या ऑफिस खाली दिवस रात्र तात्कळत उभा राहतोस, हे मी आयुष्यभर सहन करायचं आहे का रोहन? मी नाही तुला असं बघू शकत. आय के नॉट सी यू. आणि एवढाही कोणी मोठा नाही आहेस, तू स्वतःला एवढं मोठं नको समजूस. तू असंच वागत राहिलास ना तर काही भविष्य नाही आहे, स्पेशली तू. मी तुला पोसायला बांधील नाही. आपण दोघं स्वतंत्र माणसं आहोत आणि आपलं प्रेम ते सुद्धा स्वतंत्र आहे ना ग. तुला काय समजायचंय ते समज. माझं चिडणं दिसत तुला, माझं प्रेम नाही दिसत. प्रेम आहे राहिलंही कदाचित, पण तू प्रॅक्टिकल होऊन कधी विचार करणार आहेस? तुला कल्पना तरी आहे का माझ्या घरच्यांची काय अवस्था आहे? आणि तुझ्या घरातले खुश नाही आहेत तुझ्या अशा वागण्याने. म्हणजे आता तू तुझं माझं करणार आहेस तर? अग आपल्या घरातले आहेत ते. एवढं कळतंय ना, मग का असं वागतोस? हे बघ, मला इतकंच समजतंय की काहीही कसंही असलं ना तरीही आपण एकमेकांशिवाय नाही राहू शकत. तू कितीही रागावली किंवा मला तुझा कितीही राग आला तरी सुद्धा तुझ्या डोळ्यात जेव्हा पाणी येत ना तुला खूप त्रास होतो, खरंच खूप त्रास होतो. आणि आपण ठरवलं होतं ना एकमेकांच्या प्रोफेशनल आयुष्यात इंटरफेअर नाही करायचं म्हणून. का अशी वागतेस तू? का हट्ट धरलायस असं वेगळं होण्याचा? सांग ना, राहू शकशील तू माझ्याशिवाय अशी एकटी? मी तरी नाही राहू शकत. मी माझं बघून घे. मला माहिती आहे सुरुवातीला त्रास होईल मला, पण इट्स ओके. आणि तो आत्ताही होतोच सर. मला वाईट याचं वाटतंय ना की या सगळ्यामुळे आपल्या घरच्यांनाही खूप त्रास होतोय. तुला काय वाटतं ग? मला नाही त्रास होत. तुला माहिती आहे प्रॉब्लेम काय? यू हॅव स्टॉप्ड कम्युनिकेटिंग. मुद्दा काहीही न बोलता सरळ निघून गेलीस. आणि जेव्हा जेव्हा मी तुला भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी सतत अवॉइड करत राहिलीस मला. कारण त्रास होतो मला तुझा. मला नाही तुझं तोंड बघायचं रोहन, मला नाही तुझ्याशी बोलायचं. तुला कळत नाहीये का? आणि बोलतेस की मी पळतो. समोर आली असतीस तर सहन नसताना झालं तुला. तुझा सगळा राग गेला असता आणि तू हेच म्हणाली असतीस की माझं ऐक आणि नको होऊया आपण वेगळे, नको घेऊया डिवोर्स. आणि म्हणून रस्ता बदलून निघून गेलीस. तुला एक सांगू, आज ना मी ठरवून आलो होतो तुझ्या समोर, ऍक्सिडेंटली नाही. म्हणजे भेटतही नव्हतीस पण मला खूप काही बोलायचं होतं. तुला काय वाटतं ग, मी काहीही विचार न करता सगळे डिसिजन्स घेतो? नक्की काय म्हणायचं? मी फक्त लिखाण करत नाही ग, जॉबला असताना मी बऱ्याच सेव्हिंग्स केल्यात. म्हणजे बॅकअप क्रिएट करूनच जॉब सोडला.
आणि खर्च कमी करायचा होता म्हणून लोकलने फिरलो. माझ्याकडे पैसे कमी होते म्हणून नाही. आणि मला वाटायचं माझ्या बायकोने कारने ऑफिसला जावं म्हणून कधी गाडी घेऊन गेलो. इफ वी आर प्लॅनिंग फॉर समथिंग बिग ना, तर थोडीशी काटकसर करावी लागणारच ना. बघ ना, म्हणजे आपली उद्या भविष्यात मोठी कंपनी असेल जिथे आपण आपल्या मनाप्रमाणे काम करू शकू. त्यासाठीच करतोय. तू काय बडबडतोयस? तुला तुझं तरी कळतंय का कोणती कंपनी, कसली कंपनी आणि काय गरज आहे या सगळ्याची? आपलं सगळं नीट होत ना? सगळं काही होत ना आपल्याकडे? तू कॉलेजपासून ओळखतेस ना मुग्धा मला. यू नो वेल की मला कोणाच्या हाताखाली काम करायला कधीच नाही आवडायचं. इफ आय हॅव द पोटेन्शियल टू लीड द कंपनी, मी का दुसऱ्यासाठी काम करून त्याला पैसे कमवून द्यायचे? सांग ना. तेच काम मी आपल्या कंपनीसाठी सुद्धा करू शकतोच ना. माझ्या मेहनतीचे पैसे मी स्वतः कमवले. आणि तू सुद्धा असू शकली असतीस की सोबत. स्वप्न सगळेच बघतात पण ती पूर्ण होतीलच याची काय गॅरंटी आहे तुझ्याकडे? मला सांग, आपण जेव्हा रिलेशनशिप मध्ये आलो तेव्हा तुला काय गॅरंटी होती का हा की आपलं पुढे लग्न होईल म्हणून? तू पुन्हा काही बडबडतोयस रोहन. प्रोफेशन आणि रिलेशन यांचा काय संबंध आहे? हेच तुझ्यामुळेच सवय लागली आहे मला लिखाणाची. मला काही बोलूनच देत नाहीस तू आणि मी काय बोलतोय हे तुला कधी कळतच नाही. रोहन, यू नो व्हॉट, यू आर अन इडियट. ओके, हो नक्कीच. आणि आता पटलंय मला ते. तू मला पसंत केलंस, तू प्रपोज केलंस मला, तू लग्न केलंस माझ्याशी आणि आता तूच निघून चाललीस. हे बघ मुग्धा, आज मला भेटून ना सगळं काही बोलायचं होतं तुझ्याशी. तू समोर आलीस आणि मी कन्फ्युज झालो की बोलणं कुठून सुरू कर. आणि नंतर तू निघून गेलीस आणि हेच होत आलंय आता. मला इतक्या जवळचे असून आपल्या साधं बोलणं सुद्धा होत नाही आणि आयुष्याच्या कसल्या गप्पा मारतोय ना आपण. आय नो वी वर नेव्हर ऑन अ सेम पेज पण यातच तर आयुष्याची खरी मजा आहे ना ग. पुस्तकाची सगळी पानं सारखीच असती तर गोष्ट कधी घडलीच नसती. प्रत्येक पानावरचा मजकूर वेगळा आणि त्यातून गोष्ट घडत जाते. त्यातली कॅरेक्टर्स मात्र तशीच राहतात, तिलाही निघून जात तुझ्यासारखी. बर बर, आता मी काय करावं अशी इच्छा आहे तुझी? काहीच करू नको तू. तुला अजूनही असं वाटतं ना की आपण वेगळं व्हायला हवं? तर ठीक आहे, देईन तुला डिवोर्स. रोहन, मला असं वाटतं पण एकदा बोलूयात यावं, आपण भेटूयात हवं तर. नाही नको. I'll see you in court. आणि तसंही मी तुझं सगळं ऐकतो, हेही ऐकीन. I'll come with the signed papers. Don't worry. हॅलो रोहन, हट्टीपणा करू नकोस ना. हे बघ, ह्या गोष्टी फोनवर नको बोलूयात ना. चुकतंय रोहन, प्लीज.
मुग्धा, याआधी कधीच माझा फोन उचलायला एवढा वेळ लावला नव्हतास तू, हेही चुकतंय ना? मला वाटलं होतं आपल्यात बोलणं होईल, गोष्टी मार्गी लागतील, सुधारतील. पण नाही, मी चुकीचं आहे ग. मला तुला त्रास झालेला नाही आवडत, अजून त्रास नाही देणार तुला. हॅलो हॅलो रोहन, हॅलो. नक्की काय चुकतंय? मी आम्हा दोघांच्या करिअरसाठी धडपडते हे चुकतंय की तो आमच्या नात्यासाठी धडपडतोय हे चुकतंय? माझा हट्टीपणा जास्त होतोय का? हट्टी तर तो सुद्धा आहेच, पण त्याच्यासाठी आमचं नातं जास्त महत्वाचं आहे. मी ते संपवायला निघालीये. मी चुकते कदाचित. नेहमी आलाय तो मला म्हणवत, नेहमी. यावेळी कदाचित मला गेलं पाहिजे. बरोबरच बोलला ना, काहीही झालं तरी आम्ही दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत. मला त्याला भेटलंच पाहिजे. कधी आलास? काल रात्री. कुठे होतास मग? आत का नाही आलास? आलो होतो, पण तू झोपली होतीस. उठवलं का नाहीस? नाही. उठवला असता आणि तू चिडली असतीस तर मी पुन्हा बघू शकलो नसतो. आणि तुला पुन्हा भेटूही शकलो नसतो.
मग रात्रभर तुला पाहत बसलो, पण मन नाही भरलं ग। तू वेड आहेस का रोहन? तुला खरंच असं वाटलं की मी तुला सोडून जाईन? हो, या वेळी असंच वाटलं। खरं सांगू, तू खूप हट्टी आहेस मुग्धा, रडत बसशील, पण हार कधीही मान्य करणार नाहीस। आय एम सॉरी। थँक यू रोहन, तू आज आला नसतास तर काय मुग्धा? कितीही स्ट्रॉंग दाखवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी सुद्धा तू नाही सहन करू शकणार, रडत बसणार। मला माहिती आहे ना, मला माहिती आहे, जेवढं प्रेम मी तुझ्यावर करतो ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम तू माझ्यावर करतेस। फक्त फक्त तुझा राग प्रेमापेक्षा कधीही मोठा नको ना होऊ देऊस। मग तुम्हाला राग नको ना देऊस? काय करू मग मी भुगता? खरंच असं वाटतं का की मी माझं लिखाण थांबवून जॉब करावा? सोडशील माझ्यासाठी? ठीक आहे, खरंच सोडशील? हो का? माहित नाही, रोहन जर मी तुला खरंच सोडून गेले असते तर काय केलं असतेस तू? तुझी वाट बघत बसलो असतो का? यार किती प्रश्न विचारतेस मुग्धा, उत्तर दे ना। आपण त्याच व्यक्तीची सगळ्यात जास्त वाट पाहतो, जी व्यक्ती आपल्याला सोडून गेली ना, तर काय होईल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही। आणि जेव्हा ती व्यक्ती आपल्याला सोडून जात असेल ना, तेव्हा काय वाटत हे शब्दात नाही सांगता येणार। आपलं संपूर्ण जग संपतंय की काय असं वाटायला लागत, मग काहीच समजत नाही। समवन स्टिल वेट्स फॉर यू, दॅट डझंट मीन दे हॅव नथिंग टू डू
just means that there is nothing else is more important than you. शेवटचा प्रश्न आता काय? तू काल म्हणाला होतास ना, वी शुड टॉक, वी शुड मीट वन लास्ट टाइम. तुला खरंच स्वतःवर एवढा विश्वास होता की तू मला मनवशील यावेळी? नाही, यावेळी तरी नाही. मला फक्त तुला भेटायचं होतं, तुझ्याशी बोलायचं होतं आणि तुला सांगायचं होतं, प्लीज स्टे विथ मी वन लास्ट टाइम. For some people, last time is the end. But for some, one last time is to last forever. I'll stay with you for one last time. But my leg promise away. Bull. जेव्हा तू खूप मोठा रायटर बनशील आणि जेव्हा आपली कंपनी असेल तेव्हा ऑफिस कुठे असणार हे मी डिसाइड करणार. ठीक आहे. आणि त्या फिल्म इंडस्ट्रीतल्या मुलींशी काही संबंध नाही ठेवायचा जास्त. ठीक आहे. पार्टीजला मला पण बरोबर घेऊन जायचं. ठीक आहे. आणि मला काही असं कळालं तुझ्याबद्दल तर तुझं रायटिंग कायमचं बंद. ठीक आहे. आणि मी कितीही चिडले कितीही रागावले तरी तू नेहमी मला असंच म्हणवायचं. ठीक आहे. मोठा रायटर झाल्यावर जास्त शाणा नाही समजत स्वतःला, शाणा नाही असतो. ठीक आहे. आणि माझं सगळं ऐकायचं, मला वीकेंड्सला बाहेर फिरायला घेऊन जायचं, मला कधी नाही नाही म्हणायचं. नेहमी माझ्यासोबतच राहायचं, आईस्क्रीम माझ्याशी शेअर करायचं. प्रॉमिस.